नमस्कार मित्र हो मी दयानंद देव मोरे आणि मी स्वागत करतो आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी माझी कमिटमेंट पाळू शकलो नाही आणि बरेच दिवस व्हिडिओ पोस्ट करू शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपलं जे एकवीस दिवसांचं वर्कशॉप सुरू होतं त्यामध्ये थोडासा मी बिझी झाल्यामुळं व्हिडिओ बनवू शकलो नाही पण आता मी पुन्हा तुमच्यासमोर आहे आज आपण एका वेगळ्या आणखीन विषयाबद्दल बोलणार आहोत मला बरेच जण विचारतात की सर सध्या तुमचा अभ्यास कशावरती चालू आहे तर मला तुम्हाला सांगायला हे आवडेल की सध्या माझा सायकिक पॉवर्स या गोष्टीवरती अभ्यास सुरू गोष्टी आहे म्हणजे मी, मी काही गोष्टी सुरू केलेल्या आहेत मी असं म्हणू शकत नाही की मला त्याचं पूर्ण अनुभव आलेला आहे किंवा मी त्यातल्या काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत पण तरीही मला काही गोष्टी तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटतात जेणेकरून तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर या गोष्टींची प्रॅक्टिस करू शकता तर सगळ्यात पहिल्यांदा बोलूया की सायकिक पॉवर्स म्हणजे काय असतात मागच्या एपिसोडमध्ये आपण सायकिक डॉमिनन्सबद्दल बोललो म्हणजे मन आपल्या मनाच्या अगाध शक्तीचा वापर करून एखाद्याला आपण कसं कंट्रोलमध्ये आणू शकतो या गोष्टीबद्दल आपण बोललेलो हो। आहोत आता आपण थोडंसं या गोष्टीबद्दल बोलणार आहोत की ज्याला अष्टसिद्धी म्हटलं जातं योगशास्त्रामध्ये ज्या वेळेला तुम्ही योगासनं प्राणायाम या गोष्टींची साधना करायला लागता योग साधना करायला लागता त्यावेळेला या अष्टसिद्धींची प्राप्ती होते असं म्हटलं जातं तर मित्र हो आज आपण बोलणार आहोत की आपण दुसऱ्याच्या मनातले विचार वाचू शकतो का दुसऱ्याच्या मनातले विचार वाचण्यासाठी आपल्याला कोणत्या साधना करायला पाहिजेत याबद्दल आपण बोलणार आहोत आणि आजच्या एपिसोडसाठी मी रेफरन्स जो घेतलेला आहे तो अल भागवत यांच्या पुस्तकाचा घेतलेला आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण सायकिक पॉवर्स कोणत्याही डेव्हलप करायच्या असतील आता सायकिक पॉवर्स म्हणजे काय तर आपल्या मनामध्ये जी अगाध शक्ती आहे तर तिला जागरूक करणं किंवा जागृत करणं याला म्हणतात सायकिक पॉवर्स डेव्हलप करणं याला मराठीमध्ये आणखीन एक पॅरलल शब्द आहे तो म्हणजे अतिंद्रिय शक्ती म्हणजे आपल्या इंद्रियांच्या पलीकडची शक्ती जसं मी मागच्या काही एपिसोडमध्ये बोललेलो पण आहे तर आज आपण दुसऱ्याच्या मनातले विचार कसे वाचता येऊ शकतात याबद्दल बोलणार आहोत मित्र हो याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दोन साधना करायला लागतात सगळ्यात पहिली जी साधना आहे त्याला प्राणायाम असं म्हटलं जातं प्राणायामाबद्दल तुम्ही ऐकलं असेल पण हा प्राणायाम थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे हा प्राणायाम करण्यासाठी आपण जमिनीवरती एखादं अंतरूण टाकायचं आहे किंवा कुठलीही बैठक आपण घेऊ शकतो कुठलंही स्पेसिफिक आसन केलं पाहिजे वगैरे अशी काही आवश्यकता नाही आहे आपण सुखासनामध्ये व्यवस्थित बसलोत तरी चालेल तुम्हाला पद्मासन वज्रासन अर्धपद्मासन घालता येत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही बसू शकता फक्त अट इतकीच आहे की आपल्या पाठीचा कणा हा ताठ पाहिजे वाकून बसायचं है नाही आहे तर हा प्रा या प्राणायामाचे दोन प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे दोन्ही प्रकार पहिला प्रकार हा चार महिने करायचा आहे आणि चार महिने केल्यानंतरच तो सिद्ध होतो आणि त्यानंतर पुढचा प्रकार चार महिन्यासाठी करायचा आहे किंवा पुढचा प्रकार कंटिन्यू करायचा आहे तर सगळ्यात पहिला प्रकारचा जो प्राणायाम आहे तर तो करत असताना आपण शांत बसायचं आहे पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे आणि श्वास आतमध्ये घेत असताना आपण अर्थात त्या पुस्तकामध्ये सांगितलं आहे म्हणून मी हा जप सांगतो आहे हरिओम आठ वेळेला हरिओम म्हणायचं आहे तर आठ वेळेला हरिओम 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 असं म्हणत आपण फास्ट म्हटलं तरी चालेल कारण सर्वसाधारणपणे एक सेकंद लागतो ला त्याला तर असे आठ सेकंद आपण श्वास घ्यावा याच्यासाठी त्यांनी हरिओम आठ वेळेला म्हणायला सांगितलेलं आहे आठ वेळेला हरिओम म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्या ओठांचा आपण शीळ घालताना जसा आकार करतो त्याप्रकारे आकार करायचा आहे आणि श्वास हळूवार सोडायला सुरुवात करायची आहे आणि सोळा वेळेला हरिओम म्हणायचं आहे आत श्वास आतमध्ये घेताना आठ वेळेला हरिओम म्हणायचं आहे आणि श्वास बाहेर सोडत असताना तोंडानी सोळा वेळेला हरिओम म्हणायचा आहे अशा पद्धतीने आपण आणखीन एक गोष्ट याच्यामध्ये करायची आहे ती म्हणजे जेव्हा आपण श्वास आतमध्ये घेत असतो तेव्हा या संपूर्ण निसर्गातली किंवा आपल्या आजूबाजूहून आपण पूर्ण सकारात्मकता आणि चेतना आतमध्ये घेतो आहे अशी कल्पना करायची आहे आणि प्रत्येक उच्छ्वासाबरोबर आपल्या आतली विषद्रव्य किंवा जे काही विष आहे ते आपण बाहेर टाकतोय अशी कल्पना करायची आहे तर अशा प्रकारे हा प्राणायाम किती वेळेला करायचा आहे श्वास आतमध्ये घेऊन सोडणं हा झाला एक प्राणायाम अशा प्रकारे आपलं वय अधिक तीन म्हणजे समजा तुमचं वय बत्तीस वर्ष आहे तर बत्तीस अधिक तीन पस्तीस वेळेला तुम्ही हा प्राणायाम करायचा आहे आणि अशा प्रकारे चार महिने सलग हा प्राणायाम केल्यानंतर तो सिद्ध झाला असं म्हटलं जातं आणि त्यानंतर हा थोडासा कठीण याच्याकडे जातो आणि त्याच्यामध्ये आपण श्वास आतमध्ये घेताना सोळा वेळेला हरिओम म्हणायचा आहे आणि श्वास सोडत असताना बत्तीस वेळेला हरिओम म्हणायचा आहे जर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अतींद्रिय शक्ती जर प्राप्त करायच्या असतील किंवा आपल्या मनाच्या मनाची पावर वाढवायची असेल तर तुम्ही सगळ्यात पहिली आपली सुरुवात ही प्राणायामाने केली पाहिजे सकाळी प्राणायाम करायचा आहे आणि त्याच वेळेला संध्याकाळच्या वेळेला त्राटक करायचं आहे आता दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या मनातले विचार ओळखण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपलं मन स्थिर असणं हे गरजेचं आहे दुसरी साधना जी आहे ती आहे त्राटक करणं मित्र हो दुसऱ्याच्या मनातले विचार जर आपल्याला ऐकायचं दुसऱ्याच्या मनातील विचार जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर आपण आपलं मन एखाद्या आरशाप्रमाणे स्वच्छ करणं गरजेचं आहे जर आपलं मन आरशाप्रमाणे स्वच्छ असेल तर दुसऱ्याच्या विचारांचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडतं असं म्हटलं जातं तर याच्यासाठी आपण त्राटकाची जी काही साधनं आहे ती करणं गरजेची आहे आणि ही तीन टप्प्यांमध्ये करायची आहे म्हणजे मी पहिल्या महिन्यामध्ये काय करायचं आहे ते सांगेन तुम्ही समजा उद्यापासून सुरुवात केलीत त्राटक करायला तर करायचं काय आहे आठ इंच बाय आठ इंच असा एक पेपर घ्यायचा आहे म्हणजे रेग्युलर पेपर आपला आठ इंच बाय आठ इंच आणि त्याच्या मध्यभागी दोन इंच व्यासाचं एक वर्तुळ काढायचं आहे म्हणजे दोन इंच डायामीटरचं एक सर्कल काढायचं आहे आणि ते एका पुठ्ठ्यावरती चिकटवायचं आहे भिंतीवरती ते लावायचं आहे आपल्या डोळ्यांच्या दिशेत राहील अशा ठिकाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यापासून तीन फूट अंतरावरती बसायचं आहे आणि हे करत असताना हे सूर्यास्ता नंतर करायचं आहे कारण मंद प्रकाशामध्ये त्राटकाची प्रॅक्टिस केली जाते त्यामुळं मंद प्रकाश खोलीमध्ये असावा अशी अपेक्षा आहे फार तर तुम्ही एखादी एखादं निरंजन किंवा समयी वगैरे लावू शकता तर काय करायचं आहे तीन फूट लांब बसायचं आहे आणि त्या वर्तुळाकडं आपण एकटक बघत राहायचं आहे मी त्राटकाची जेव्हा ही प्रॅक्टिस करतो तेव्हा मला आलेला अनुभव सांगतो तुम्हाला तर सगळ्यात पहिल्यांदा तो जो काही सर्कल असतो म्हणजे डार्क सर्कल तर त्याच्यातून एक प्रकारची तेजस्वी किरणं बाहेर पडतात असा आभास होतो सगळ्यात पहिल्यांदा आणि त्यानंतर तो पूर्ण जो सर्कल असतो तो सूर्यासारखा चमकायला लागतो आणि तो गायब होतो नंतर आणि हे खरं हे हे पटकन होतं म्हणजे याला काही फारसं वेळ लागतो किंवा फार, फार ह्या चमत्काराचा भाग नाही आहे तुम्ही करून बघू शकता तर अशा प्रकारे आपण त्राटक सुरू करायचं आहे याला बिंदू त्राटक असं म्हटलं जातं हे जास्तीत जास्त पंधरा मिनटं करायचं आहे डोळ्याला जास्त स्ट्रेस घ्यायचा नाही आहे आणि त्राटकाची साधना झाल्यानंतर आपले डोळे हे थंड पाण्यानं धुवून घ्यायचे आहेत हे महत्त्वाचं आहे ही प्रॅक्टिस एक महिन्यासाठी आपण चालू ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये आपण तो जो काही व ते जे काही वर्तुळ आहे त्याचा डायमीटर एक इंच करायचा आहे म्हणजे निम्म करायचं आहे ते वर्तुळ आणि त्याचबरोबर त्याच्या बाजून सूर्यप्रकाशासारखी किरणं निघतायत अशी अठरा किरणं काढायची आहेत अठरा म्हणजे तीनशे साठ डिग्रीचं सर्कल असतं तर ट्वेंटी डिग्रीला एक किरण पण त्याची जी काही मध्यभा पा, केंद्रापासूनची लेंथ आहे ती चार इंचापेक्षा जास्त ठेवायची नाही आहे तर प्रकारे किरणं काढायचे आहेत आणि पुन्हा एकदा हीच प्रोसिजर रिपीट करायची आहे त्याच्याकडे बघत राहायचं आहे त्याच्या त्याचा प्रत्येक किरण जो आपण काढलेला असतो ड्रॉ केलेला असतो तर तो पण ग्लो व्हायला लागतो आणि मधला सूर्यासारखा जो डॉट आहे तो पण सूर्यासारखा ग्लो व्हायला लागतो आणि पुन्हा एकदा आपल्याला तीच अनुभूती येते जेवढी म्हणून त्या सर्कलची साईज कमी कमी होत जाते तस तसं आपलं कॉन्सन्ट्रेशन हे वाढायला लागतं आणि आपलं मन हे तुर्यावस्थेत जायला लागतं आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा ही पंधरा मिनिटापेक्षा जास्त वेळ प्रॅक्टिस करायची नाही आणि हे झाल्यानंतर आपण डोळे थंड पाण्यानं धुवून घ्यायचे आहेत आणि यानंतर तिसऱ्या महिन्यामध्ये किंवा तिथून पुढं आपण एक एकदम छोटासा डॉट काढायचा आहे हाताने आणि त्याच्यावरती आपली नजर केंद्रित करायची आहे सुरुवातीला त्याच्यावरती नजर केंद्रित करणं थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल पण हळूहळू प्रॅक्टिसनं तुम्हाला ते जमायला लागेल त्राटकाची साधना ही पंधरा मिनटापेक्षा जास्त करायची नाही आहे आणि ज्या वेळेला तुम्ही हे आ, ही साधना पुढं कंटिन्यू करता त्यावेळेला तुम्ही इलिजिबल होता पुढच्या गोष्टींसाठी अर्थात याच्यासाठी आपण मानसिकरित्या शारीरिकरित्या तयार असणं हे गरजेचं आहे त्यासाठी त्यांनी आणखीन नियम पण सांगितलेले आहेत म्हणजे सात्विक आचरण किंवा श्रद्धाभाव या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत पण सध्या तरी आपण प्राणायाम आणि त्राटक या गोष्टीला गोष्टीपासून सुरुवात करूया आणि हे झाल्यानंतर म्हणजे मी पण आता ते प्रॅक्टिस करतो आहे तुम्ही पण माझ्याबरोबर प्रॅक्टिस करा हे झाल्यानंतर एखाद्या मित्राला एखाद्या कागदावरती एखादा नंबर लिहायला सांगा आणि तुम्ही ज्यावेळेला त्राटकाच्या तिसरी फेज म्हणजे तीन महिन्याची त्राटकाची साधना तुमची पूर्ण झालेली असते त्यावेळेला बऱ्यापैकी आपलं मन आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत असतो तर आपण मन कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि मनामध्ये जो आकडा पॉप होतो तो आकडा आपण सांगायचा आहे जर मित्रांनी लिहिलेला आकडा आणि आपण सांगितलेला आकडा एकच असेल तर आपण योग्य मार्गावरती असू आणि याच प्रकारे नंतर पत्त्याची पानं गेस करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर पुढची साधना अशी आहे साधना म्हणण्यापेक्षा प्रॅक्टिस अशी आहे की तुमच्या मित्राला बसवा मध्ये तक्क्या ठेवायचा आहे आणि तुमच्या हातामध्ये त्याचे हात असे ठेवायला सांगायचे आहेत आणि त्याला मनामध्ये विचार करायला सांगायचे आहेत आणि आपण फक्त मन निर्विचार करण्याचा प्रयत्न करायचा आहे निर्विचार करायचा आहे म्हणजे ज्या वेळेला आपण आपलं मन निर्विचार करतो त्यावेळेला त्याच्या विचारांचं रिफ्लेक्शन आपल्यामध्ये पडतं असं म्हटलं जातं आणि त्यानंतर आपल्या डोक्यामध्ये जे विचार येतील ते आपण लिहायचे आहेत आणि त्याला विचारायचं आहे तू काय विचार करत होतास मित्र हो थोडीशी लेंदी प्रोसेस आहे आणि मी आत्तापर्यंत ती अनुभवलेली नाही आहे तरीही मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली कारण लेंदी असल्यामुळं आपण मी तुम्ही सगळेच प्रॅक्टिस करून बघूया नक्की काय होतं यानंतर मी अशा आणखीन काही अतिंद्रिय शक्तींबद्दल बोलणार आहे की त्या कशा डेव्हलप करता येतील माझा अजूनही अभ्यास त्याच्यावरती सुरू आहे तर सायकिक डॉमिनन्स किंवा सायकिक पॉवर्सच्या आणखीन काही मेथड्स तुम्हाला शिकायच्या आहेत का ज्याचा वापर करून आपण इतर लोकांवरती प्रभुत्व गाजवू शकतो तर आपलं पुन्हा एकदा एकवीस दिवसांचं वर्कशॉप सुरू होतं आहे मागच्या वर्कशॉपमध्ये मागच्या वर्कशॉपचा अनेक जणांना फार पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला आहे म्हणजे माझ्याकडं भरपूर टेस्टिमोनियल्स आलेले आहेत मागच्या बॅचमध्ये त्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिली ही गोष्ट सांगतो की तुम्ही भरलेली कोर्सची फी ही तुम्हाला परत मिळावी या एकवीस दिवसामध्ये या दृष्टीनं तुम्ही प्रत्येक मेथड ॲप्लाय करा तर तुम्हालासुद्धा हे जर एकवीस दिवसाचं चॅलेंज घ्यायचं असेल तुम्ही घेणार आहात का चॅलेंज आपलं पूर्ण आयुष्य बदलण्याचं चॅलेंज आहे ज्याच्यामध्ये आपल्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्सबद्दल आणि आपल्या इच्छांबद्दल आपण नक्की काय करायचं आहे याच्या ज्या मानवाला माहिती आहेत त्या टॉपमोस्ट पद्धती मी तुमच्याशी शेअर करणार आहे एकवीस दिवस रोज तुम्हाला एक व्हिडिओ येईल व्हिडिओबरोबर एक टास्क दिली जाईल ती व्हिडिओ बघायचा आहे टास्क करायचा आहे त्यातल्या मेथड्स अप्लाय करायचे आहेत आणि एकवीस दिवस एन्जॉय करायचे आहेत प्रोसेसेस अर्थात या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला जे काही शिकवलं जाईल त्याची फी अत्यंत नगण्य असल्यासारखी आहे ती आहे साडेतीन हजार रुपये आणि तुम्ही जर हे माझं वर्कशॉप अगोदर केलं असेल सिक्रेट किंवा मिरॅकल्स वर्कशॉप तर तुम्हाला ती अडीच हजार रुपये फी असेल तर मित्र हो माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही त्या वर्कशॉपला जरूर जॉईन कराल आणि जरूर जॉईन कराल आणि आपलं आयुष्य बदलण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकाल तर मित्र हो माझं चॅनल जर तुम्हाला आवडला असेल आणि या सायकिक पॉवर्सच्या मेथड्स तुम्हाला जर तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशनच्या स्वरूपात याव्यात असं वाटत असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक केल्यानंतर ऑल हा ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स यायला लागतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक जरूर करा कारण तुमचा एक लाईक हे माझं मोटिवेशन असतं तर मित्र हो आज इथंच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये आणखीन एका सायकिक पॉवरला घेऊन तोपर्यंत धन्यवाद